नमस्कार, मी रंजना बीडकर कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वलाना या गावातील बंडू सोनाजी हेंबाडे व त्याचे पुत्र गणेश बंडू हेंबाडे यांनी अतिशय परिश्रमाने व नियोजनपूर्वक जीवामृत व घन जीवामृतच्या माध्यमातून चिकूची बाग फुलविली. तसेच आंतरपीक पद्धतीने अद्रक मेथी इत्यादी पिके घेऊन लाखोचे उत्पन्न घेतले. या वलाना गावामध्ये चिकूची बाग कुठल्याही प्रकारचं रसायन न वापरता झिरो बजेट नैसर्गिक पद्धतीने कसं फुलवलं जाणून घेऊया त्या शेतकऱ्याकडून त्याची यशोगाथा. सालापासून ही चिकूची बाग लावलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला मी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब न करता रासायनिक पद्धतीने बाग घेत होतो. नंतर 2 वर्षापासून माननीय श्री कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी बरेचसे शिबिर केले आणि शिवार फेऱ्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर मला असं आढळून आलं की कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपली बाग ही उभी राहू शकते. त्यानंतर मी आपल्या नैसर्गिक शेतीच्या आधारे जीवामृत आणि घनजीवामृत याच्या पद्धतीनुसार मी त्याच्यामध्ये अग्निअस्त्र निमअस्त्र त्यानंतर दशपर्णी अर्क यांचा अवलंब करून मी माझी ही नैसर्गिक पद्धतीने आंतरपिकासह ही बाग फुलवलेली आहे. त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून हळद अद्रक आणि त्यानंतर मेथी अशा पद्धतीची फुलाच्या शेतीसह याच्यामध्ये मी आंतरपिकं घेतलेली आहे. त्यानंतर मला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न या पद्धतीनुसार झालेलं आहे. तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी असं सांगू इच्छितो की बाबा सर्व शेतकऱ्यांनी आज या दुष्काळग्रस्तावर जर मात करायची असेल तर त्यांनी जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा आणि आत्महत्या न करता आपण कणखरपणे कशा पद्धतीने उभं राहता येईल असं हे समाजापुढे एक उत्कृष्ट शेतकऱ्यासाठी उदाहरण उभं करून ठेवावं. बाजारभावासाठी आम्ही बरेच प्रयत्न करून लातूर परभणी नांदेड हिंगोली काही शिबिरातील प्रमुख लोकांकडे मागणी केली. आम्हाला मुंबईहून 60 रुपये दराने एक ऑर्डर आली. प्रक्रिया आहे, आपल्याकडं गाईचं गोमूत्र आणि गाईचं शेण हे सुद्धा देशी गाईचं आहे. आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 10 लिटर गोमूत्र 10 किलो गाईचं शेण 1 किलो बेसन आणि 1 किलो गूळ आणि आपल्याच बांधावरची 50 ग्रॅम माती किंवा 1 मुठभर माती आपण घेऊ शकतो. जीवामृत ही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि त्याला आपण म्हणतो अमृताचं काम करणारं आहे. त्याच्यानुसार शेतामध्ये येणारे सर्व प्रकारचे बुरशी आणि त्यानंतर आपण म्हणतो तुडतुडे मावा याच्यावरून ते नियंत्रित करते. आपण त्याची पद्धत आपण घेतलं 10 लिटर गाईचं गोमूत्र त्यानंतर आपण 1 किलो बेसन हे 1 जीव होईपर्यंत याच्यामध्ये मिसळवायचं आहे. साठी उपयुक्त असं याच्यामध्ये बेसन हे टाकत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये एका गाईच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 3000 पेक्षा जास्त जीवाश्म आपल्याला मिळतात. इतकं शक्तिशाली गाईचं देशी गाईचं शेण आपल्यासाठी उपयुक्त ठरते. यानंतर आपण याच्यामध्ये थोडं शेण टाकू. ही याची प्रक्रिया हे 48 तास आपल्याला एका पाण्यामध्ये आपल्याला साठवायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सर्व प्रकारची केमिनची प्रक्रिया होऊन जाईल किंवा आमण्याची प्रक्रिया होऊन जाईल. त्याच्यानंतर हे 1 जीव झाल्याच्यानंतर आपल्याला 7 दिवसापर्यंत वापरता येते. एका एकर शेतीसाठी 200 लिटर आपण वापरू शकतो आणि फवारणीसाठी एका पंपामध्ये 10 लिटर पंपामध्ये 1/2 लिटर ते जास्तीत जास्त 1 लिटरपर्यंत आपण याचा उपयोग करू. त्यानंतर आपण गूळ हे याच्या आपल्या जीवाश्माला खाद्य म्हणून उपयुक्त पडते आणि गूळ आणि बेसन याची आंबवण्याची क्रिया होते आणि शेणामधले आणि गोमूत्रामध्ये जेही जीवाणू आहेत जे आवश्यक जीवाणू शेतीसाठी ते आपल्याला याच्यामधून मिळतील. 48 तास हे आपल्याला असं पाण्यामध्ये ठेवावे लागेल. अशा पद्धतीनं शेतीसाठी आपण उपयुक्त असं जीवामृत आपण हे या पद्धतीने तयार केलं. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊन उत्पन्न घेता येते हे हेंबाडे पिता पुत्राने दाखवून दिले. याचे अनुकरण जर शेतकऱ्यांनी केले तर नक्कीच शेतकऱ्यांना नैराश्यपोटी आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. रुपेश बाजळ, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, रिसोड. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv वर. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं. तोपर्यंत नमस्कार.